हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी आयब्रो थ्रेडिंग कशा प्रकारे करायचं सुरुवात कशी करायची किंवा एकदमच पहिल्यांदाच करत असाल ना तर कोणत्या टिप्स असतील अप्पर लिपसोबत कसे करायचे किंवा जास्त करून दोन्ही आयब्रो करताना प्रॉब्लेम येतो कारण की एका आयब्रोचं होऊ शकतं पण दुसऱ्या आयब्रोला कसं करायचं म्हणजे सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत एकदम कमी साहित्यामध्ये अगदी न दुखता किंवा एकदम फास्टसुद्धा कसं प्रकारे त्याची प्रॅक्टिस करायची सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि हे जे बघा मी केलेलं आहेत गर ना माझ्या आयब्रो मी माझ्या घरच्या घरीच करते अजिबात मी पार्लरला जात नाही आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर बघा चेहऱ्यावरील जे आपल्या आयब्रोज आहेत ना त्या जर व्यवस्थित शेपमध्ये असतील आणि छान थ्रेडिंग केलेलं असेल ना तर पूर्ण आपला चेहरा बदलून जातो एक छान आकर्षक दिसतो आणि त्यासोबतच बघा ज्यांचे अप्पर लिप्स थोडेसे मोठे असतात किंवा डार्क असतात ना सुद्धा ते थोडंसं विचित्र दिसतं तर थोडंसं रेग्युलरली आपण एवढ्या दोनच गोष्टी करत असतो म्हणजे जास्त फेशियल हेअर ज्यांना असतील ते काढत असतील कदाचित का पण जास्त करून बघा फक्त अप्पर लिप्स आणि आयब्रो थ्रेडिंग हे कॉमन आहे आणि हे सहज कुणीही करू शकेल तर त्यासाठी बघा दोन ते ती तीनच वस्तू लागतात आयब्रो थ्रेडिंगचा जो आहे की नाही दोरा तो एक पस्तीस ते चाळीस रुपयाला भेटतो त्यासोबत छोटी जी कात्री आहे ती आपल्या घरात असतेच आणि पावडर कमीत कमी फक्त एवढ्याच गोष्टी पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त मग बघा एक एक गोष्ट वाढतच जाते पण एवढ्यातच मी तर करते ते तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर बघा जो थ्रेड आहे की नाही तो असं कट करून घेतलेला आहे जो खूप मोठं हे घ्यायचं नाही एक अंदाजे बघा की आपलं वीत भरून जेवढं अंतर असतं ना तर तेवढंच घ्यायचं आहे डबल आणि एका साईडला गाठ मारायची आणि त्यानंतर त्याला दोन ते तीन तीन चार वेळेला असं वेडा घालायचा आणि कात्रीसारखं दोन्ही साईडला होईल की नाही तसं करायचं पिळे घालायचे बघा एवढं अंतर ठेवलेलं आहे एक पाच सहा वेळाला जरी पिळे घातले ना तरी चालतात एकदमच एक ते दोन नको थोडेसे चार पाच त्यानंतर बघा आपले जे जा आयब्रोज असतात की नाही त्याचा शेप आपल्याला माहीत असतो त्यानुसार कुठे ग्रोथ झालेली आहे ते आपल्या लक्षात येतं त्यासाठीच काय करायचं ज्यावेळेस तुम्ही आयब्रो केलेले असेल की नाही त्याच्यानंतर ज्यावेळेस हेअर आलेले असतात म्हणजे ग्रोथ व्हायला सुरुवात झालेली असते ना त्यावेळेसच ट्राय करायचं सुरुवात करताना शक्यतो फोरहेडने स्टार्ट करायचं कारण की तिकडे दुखत नाही जास्त आय वरचा जो भाग आहे ना तो दुखतो त्यामुळे सुरुवात अशी करायची आणि जे एकदम सुरुवातीला करत असतील ना त्यांनी अगोदर डायरेक्ट आयब्रो करायला जायचे नाहीत ते, ते थोडंसं नाही का ॲडजस्ट करून बघायचं दोन्ही हातांनी चालून बघायचं म्हणजे थ्रेड व्यवस्थित जमतोय का म्हणजे ते फ्रेस करायला जमते का आणि त्यानंतर हे करायचं पाहिजे असेल ना तर तुम्ही पायावरतीसुद्धा थोडंसं चालून बघू शकता सोपं आहे यानंतर बघा ॲब्रो करताना सुरुवातीला वरचाच भाग करायचा आहे आपल्याला कपाळापासून सुरुवात करायची आणि तिकडून पण जो आपला पॉईंट असतो की ना तो व्यवस्थित लक्षात घेऊन अगोदर फक्त एक्स्ट्रा जे हेअर असतील ना ते रिमूव्ह करायचे म्हणजे एकदम मेन शेपकडे पण जायचं नाही त्यानंतर म्हणजे जसं वाटलं की नाही की थोडंसं चुंचून होते दुखते मग परत थांबायचं फोरहेडवरचे काढायचे म्हणजे इथे काय होतं की आपण आपल्या ॲडजस्टनुसार घरी करायचं म्हणलं की नाही तर करू शकतो आणि विरुद्ध दिशेनेच बघा असं ओढलं जातं आणि एकदम इझिली निघतात म्हणजे सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतं सगळ्यांनाच वाटतं मी ही सुरुवातीला तसंच एकदम हळू करायची अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचं पण ते हळूहळू करायची आता बघा वरच्या साईडला सोपं आहे पण तेवढंच खालच्या साईडला मग काय वाटतं की पार्लरमध्ये आपण गेल्यानंतर मग पकडतो दोन्ही हाताने छान आणि मग आपली स्किन टाईट होते मग ते करतात मग घरीच कसं करायचं तर बघा असं जे आपलं कपाळ आहे ना ते शक्य होईल तेवढं भुवया वरच्या दिशेने ताणून धरायच्या म्हणजे तिथला भाग आपला थोडंसं टाईट बनतो आणि त्यानंतर मग जसे आपले हेअर्स राहतात म्हणजे मेन आपला एब्रोचा शेप सोडून जे हेअर ग्रोथ असते आणि दोऱ्याची जी कात्री केलेली असते की नाही त्यात बघा विरुद्ध दिशेने अडकवायचे आणि फ्रेस करायचे आणि ओढताना सुद्धा ना इकडे थोडस ना फास्ट ओढायचं म्हणजे एक दोनच केस अडकवायचे आणि फास्ट ओढायचं म्हणजे काय होतं बघा की ते दुखत नाही जास्त आणि पूर्णपणे तिथलं स्किनसुद्धा निघत नाही म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की खूप स्लोली जर आपण ते प्रेस केलं ना तर आपली स्किन तिथली ना खूप नाजूक असते एकदम पातळ असते ना, तरस्ते ना, तरस्ते चोटे -चोटे ना तर असे छोटे छोटे ना टवके निघतात म्हणजे हेअरसोबत की नाही थोडी स्किनसुद्धा निघते सुरुवातीला ना बऱ्याच जणांचं असं होतं त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करत करत करत, करत जायचं होतं आणि जसं वाटेल की नाही आता आपल्याला थोडंसं दुखायला लागले तर मग दुसऱ्या साईडचं कराय आता बघा कॅमेऱ्यामध्ये ना तेवढं कॅप्चर होत नाहीये पण बघा आपला जो ॲब्रो शेप आहे ना तो लक्षात घेऊन जे एक्स्ट्रा आणि बघा एका असं लाईनच्या विर लाईनच्या थोडंसं वेगळं जर जे वाटतात की ना ते असे अडकत जायचे आणि ओढायचे म्हणजे सोपं आहे खूप एवढं काही अवघड नाही तुम्ही ट्राय केलं ना तर होतात आणि खूप गृहिणी खरोखर घरी करतात कारण की बघा गावाकडे तर बऱ्याच जणींना ना असं पार्लरला जाता सुद्धा येत नाही म्हणजे खूप बाईक आहेत आणि कुणाकुणाला ना म्हणजे जसं की आता मला आवडतं म्हणजे जरी मला इथे सहज उपलब्ध आहे मी जाऊ शकते पण मला त्याची आवड आहे त्याच्यामुळे मी घरीच करते म्हणजे मी पार्लरला जातच नाही मी सगळ्या गोष्टी घरीच करते त्याच्यामुळे मग असं एक आवड सुद्धा असते ना प्रत्येकाची आणि स्वतः केलेलं काम स्वतःला आवडतं आणि त्याच्यात एक आनंद पण भेटतो तर असं करू शकता म्हणजे घरी करावं हे काही खूप गरजेचं नाही याच्यात खूप काही पैशाचे खूप जास्त काही होत नाही आहेत पण एक आपलं नाही का मनाचं समाधान होतं आणि पाहिजे त्या वेळेला करू शकतो विशेष म्हणजे मी तर कधीही अगदी कामं झाली की बसायचं किंवा कधी कधी तर संध्याकाळी सगळं कामावरलं वाटलं लक्षात आलं ना की आता हा आयब्रो करायच्या तर संध्याकाळी दहा दहा वाजता म्हटलं तर आरशे पुढं बसायचं आणि हे आपलं चालत असतं म्हणजे ह्या गोष्टीनं ज्यावेळेस आपल्याला येतात ना मग आपण आपल्या ॲडजस्टनुसार करतो तर त्यानंतर बघा आता पहिलं मी एक आयब्रो केलेली आहे आणि दुसऱ्या साईडची करायची आणि परत त्याच गोष्टी करायच्या आहेत म्हणजे बघा एकदा आपल्याला आपला आयब्रो शेप लक्षात आला की नाही तर पॉईंट एक लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर डोळ्याचं वरचं स्किन आहे ना ती पातळ असते तिकडे थोडंसं स्लो जरी पकडलं तरी न ओढताना न व्यवस्थित पकडायचं नाहीतर असं नाही करायचं की खूप जास्त हेअर तुम्ही अडकवलेत आणि एकदम फास्ट ओढले तर कधी कधी काय होतं गडबडीमध्ये मेन सुद्धा एखाद दुसरा हेअर त्यात अडकू शकतो आणि मग शेप बिघडतो त्यामुळे लक्ष देऊन तिथं अडकवायचे केस त्याच्यात आणि ओढताना एकदम फास्ट ओढायचं म्हणजे ते एकदम पार्लरमध्ये आपण करतो ना तसं फिनिशिंग येतं आणि स्किनलासुद्धा असं ते खूप दुखत नाही किंवा असं त्यात तिथे डॉट डॉट झाल्यासारखं दिसत नाही किंवा स्किनसुद्धा फाटत नाही बऱ्याच वेळेला होतं नाजूक स्किन फाटली जाते आणि पार्लरमध्ये सुद्धा होतं बऱ्याच बायकांकडून तर बघा असं करत करत दोन्ही आयब्रो आपल्याला करून घ्यायच्यात आणि आयब्रोचा बघा मेन शेप जो असतो ना तो पॉईंट एक असतो तिकडे एक बिघडू द्यायचं नाही आणि फ्रंटचा जो भाग असतो तर बघा जिकडे कट करतो ना त्याच्या एक्झॅक्ट खाली तिथे ना असं सरळ लाईन आली पाहिजे म्हणजे तिकडे ना असं ओबडधोबड होता कामा नाही कारण की आपलं जास्त लक्ष ना तिथेच नाक डोळे आणि ते तो भाग असतो ना आपला भोव्यांचा तो जास्त अट्रॅक्ट होतो त्याच्यामुळे खालच्या सा साईडला ना असं एकदम सरळ रेषेत आलं पाहिजे त्यावेळेस आपले आयब्रो आकर्षक दिसतात त्यानंतर बघा एक मस्त आपला शेप देऊन तयार झाल्यानंतर बघा की एकदम टाईट पकडायच्या आपल्या भुवया म्हणजे असं सा वरच्या साईडला फ्रेस करायच्या आणि फायनल फिनिशिंगसुद्धा करताना काय करायचं की छोटे छोटे हेअर असतात जे आपल्याला दिसत नसतात किंवा पूर्ण ज्या वेळेस एकदा शेवटचा म्हणजे हात मारून घ्यायचा त्याने काय होतं तर जे छोटे छोटे असतात की नाही ते पण निघतात आणि एक फायनल फिनिशिंग होतं आयब्रोचं तर असं हे करून घ्यायचं सगळ्या साईडने दोन्ही हो मध्ये म्हणा किंवा नाकाच्या तिथे थोडंसं खाली आणि फोर सुद्धा सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं कपाळावरती बघा आता माझ्या चेहऱ्यावरती जास्त हेअरच नाही आहेत त्यामुळे मला एवढं नाही तरी सुद्धा मी फोरहेडचं करते म्हणजे दिसतच नाही आहेत तरीसुद्धा फिनिशिंग होते चांगली आणि पूर्ण ॲब्रो झालेले आहेत कट करतानासुद्धा बघा की ज्यांना खूप असं नाही का दाट असतात त्यांनी थोडंसं विंचरून छोटासा ब्रश असतो त्याने कट करायचं आता माझं एका साईडलाच थोडंसं सा आहे आणि एका साईडला एवढं काही जाणवतच नाही त्याच्यामुळे मी थोडंसं कट करते कट करत पण असं करायचं की वर खाली होऊ द्यायचं नाही आपला जो मेन शेप आहे ना त्याच्यातच ते छान दिसलं पाहिजे आणि पूर्ण ॲब्रो झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम गहरीचं छान होतात मी बारावीत केलेल्या पहिल्यांदा आणि एक दोन वेळेला केलेल्या पार्लरमध्ये पण एकदा असं चुकले होते खूप पातळ केलेल्या त्यावेळेस सुरुवातीलाच आम्ही करायचो आणि खूप असे पातळ केलेले आणि एक अशी वर खाली पण झालेली खूप असं विचित्र दिसायचं पॉईंट वगैरे ठेवला नव्हता तर ते मला खूप हे वाटलं आणि परत आम्ही कसं थोडंसं खेड्यात आणि एकदम हे राहतो त्याच्यामुळे मग मी घरीच ट्राय करायला गेली आणि हळूहळू जमायला लागलं मला तेव्हापासून मी घरीच करते त्यानंतर बघा ॲलोवेरा जेल लावलेला आहे म्हणजे मसाज नाही करायचा सगळीकडे व्यवस्थित हलक्या हाताने लावायचं कपाळावरती भुवा यांना पूर्ण दोन्ही साईडने आणि छान बघा एकदम मस्त प्रकारे आयब्रो झालेले आहेत आणि कशा झालेत ते सुद्धा सांगा कारण की मी तर माझ्याच करते म्हणजे आतापर्यंत असं कोण म्हणत नाही की खूप असं विचित्र करते किंवा चुकतात वगैरे त्यानंतर बघा सेम प्रोसेसने अप्पर आप लिपसुद्धा आपल्याला अप क्लीन करून घ्यायचे आहेत तसाच मी दुसरा दोरा वापरलेला आहे इकडे पावडर लावून घ्यायची अगोदर आणि विरुद्ध दिशेने फक्त आपलं जे स्किन आहे की नाही ओठावरची ना ती आतल्या साईडने थोडंसं जीभ आपली पकडून थोडंसं काय करायचं टाईट करायची जेणेकरून दुखत नाही जास्त जेवढं टाईट स्किन असेल ना तेवढं दुखत नाही आणि विरुद्ध दिशेने इकडे काही शेपची भानगड नसते पूर्ण जेवढे हेअर दिसतात तेवढे पटपट काढून घ्यायचे थोडंसं जर वाटलं की नाही शिंका येतात सुरुवातीला किंवा असं नाही का आपण ज्यावेळेस फास्ट करतो की नाही तर शिंका सुद्धा येतात थांबायचं थोड्या वेळ आपणच असतो घरात एकटे त्याच्यामुळे असं हे चालू द्यायचं आणि पूर्णपणे बघा एकदम छान क्लीन होतात म्हणजे काय होतं माहिती आहे काळपटपणा जो दिसतो ना अप्पर लिप्समुळे तर थोडंसं ते दिसत नाही एकदम छान आपला इवन टोन दिसतो स्किनचासुद्धा सगळीकडे सारखं दिसतं आणि छान वाटतं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जर ज्यावेळेस बघा अप्पर लिप्स आणि थ्रेडिंग जरी झालं की नाही तरी आपल्या चेहराचा पूर्णपणे चेंज होतो लुक आणि भारी दिसतं तर असं हे मी घरीच करते तुम्ही सुद्धा ट्राय करा इकडे खूप जास्त पैसे वाचत नाहीत पण आपण स्वतः केलेल्या गोष्टीचं एक समाधान असतं ॲलोवेरा जेल लावायचं आहे आणि ॲलोवेरा जेल हे ना चांगल्याच क्वालिटीचं प्युअर जे ओरिजिन असतं ना तेच चेहऱ्यासाठी वापरायचं आणि असंच बघा घरीच आपण ट्राय करू शकतो आपल्या पाहिजे त्या वेळेत आपण करू शकतो एक केल्याचं समाधान असतं आणि विशेष म्हणजे सुरुवातीला जर करत असाल ना तर बघा जेवढं होईल ना तेवढं एकदम पूर्ण ग्रोथ होऊ द्यायची नाही मेन शेप सोडून थोडंसं ग्रोथ झाली की लगेच करायचे म्हणजे आपल्याला आपला शेप कळतो आणि छान होतात तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्कीच कमेंट करून सांगा